नाही 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 विकायला नाही आणले आणले आपलं शेजारी यात्रा भरली म्हणून बांधायला पाहिजे हा केपेला काळी गाय आपल्या हा कलवडा आहे म्हणून हा किती महिने कलवड आहे तिला आता 14 महिने झाले किती वेळ अजून अजून का आपण वेळ आहे किती महिने तिला लागतील बघा अजून तरी 2-3 महिने हे पण आणलंय आपलं इथं जवळ यात्रा आहे म्हणून हे पण विकायचं नाही जात नाही अजून आदत आहे हे आहे की 18 महिने पूर्ण झाले नाही 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 कामाला नाही 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 काय माझं नाव नितीन शिवाजी घंटे मोबाईल नंबर 98-22-88-44-23 काय म्हणता किंमत किंमत करायची ना आपल्या खोंडाची आपण फक्त दाखवण्यासाठी बैल आणलेला आहे लोकांना माहिती झालं पाहिजे आपले सुद्धा हो कपिल जातीचं हो सध्या काय झालंय अनेक भागांमध्ये जरा कपिलाचं जास्तच मार्केट आलेलं आहे किंवा कपिला ज्याच्याकडे बैल आहेत आहे आणि ज्याच्याकडे कपिला बैल आहेत ते म्हणजे बैल लावायचं 5.5-6-7 हजार हा बैल गाय लावायला 7-8 हजार रुपये घेतात असे आपल्या खिलार पालक काय काय नालायक आहेत असे माझं काय म्हणणं आहे शेतकरी जो खिलार पालक आहे शेतकरी आहे त्यांनी कमी बजेटमध्ये म्हणजे शेतकरीच गाय पाळतोय हो खिलार जगळी पाहिजे तर आपल्याकडं जे कपिला वळू आहेत लोकांनी त्यांनी कमीत कमी रेट घेऊन ज्यांनी गायी पाळल्यात त्यांच्यासाठी नैसर्गिक रत्नासाठी कमी बझेटमध्ये बैल सोडला पाहिजे आणि वळू बैल किंवा पुढं चांगलं हो हो बरोबर आहे ना कपिला कपिला बैल जर आपल्याकडं कमी आहेत तर ते कसे वाढले जातील किंवा कपिला गायी कशा वाढल्या जातील तर ज्यांच्याकडं बैल आहेत त्यांनी कमी बजेटमध्ये बैल सोडला पाहिजे हे आमचं रुक्मिणी खिलार गोशाळेचं पहिल्यापासून देह आहे हो आणि ते सत्यात उतरवण्याचं काम आम्ही करत आहे मी पुण्यावरून बोलतो आहे रुक्मिणी खिलार गोशाळा आपली गोशाळेचा ॲड्रेस शिरवळ शिरवळ सारोळा बोंगवली रोड आहे त्या तिथं आपली रुक्मिणी खिलार गोशाळा आहे किती गाय आता 37 गाय आहेत आपल्याकडं त्याच्यामध्ये काजळी आहेत गाजरी आहेत कपिला आहेत कोसा आहेत अनेक जातीच्या वेगवेगळ्या गायी आहेत